बाद में याचं नाव बघते. देहावरचं याच्यावर काय प्रेम करता हे जावायचंच आहे. लोक यालाच म्हणतात इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल आहे तू, पागल. वाक्य लिहून ठेवा. अरे प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपल्यावर प्रेम करावं. पुढचं वाक्य आहे का, आपलं हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. हो, ज्यांनी ज्यांनी लव्ह मॅरेज केली पागल झाली. पागल दरवाजा लावून बांधली अशी तरी दरवाजे. आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. त्याची बायको नाही, त्याची बायको त्याला आवाज सुद्धा म्हणत नाही. 50% माय 50% बायका नवऱ्याला नावाने हाका मारतात. इतका धर्म बुडाला. कान फडवलं पाहिजे. नाही नाही, एक वाक्य सांगा, जिथं धर्माला ग्लानी येईल ते आचरणाला किंमतच नाही. काहींच्या कुत्र्याला बिस्किट आहेत, बापाला भाकरी नाही. हो, काहींचे कुत्रे गाणी घेतात, कुत्रे संग. काहींचे कुत्रे टीव्ही पाहतात, माणसं झोपेल. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्र पाहिलं, मग हे कुत्र त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्र उठलं एवढे कुत्रे आले पडून. भक्ती नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतलं अभंग नामदेवरायांचा अभंगाला सुरुवात. अभंगात एंट्री करण्यापूर्वी 6 वाक्य. जगाच्या इतिहासातला देवाला जीव घालणारा पहिला भक्त नामदेवराय. ज्यांच्याशी देव जेवणात ते भक्त नामदेवराया. मेलेली गाय जिवंत करणारे संत नामदेवराया. त्यांच्या कीर्तनात देव नाचला ते संत नामदेवराया. ज्यांच्या कीर्तनात मंदिरात फिरलं ते संत नामदेवराया. आणि जगातले सगळ्या देवाचे लाडके भक्त नामदेवराया. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा कीर्तन अभिष्ट चिंतनाचा आहे. याला वाढदिवस शब्द म्हणायचा नाही. काही काही शब्द चुकीचे आहेत. वाढ होतच नाही तर म्हणतात कसं. वाढदिवस शब्द चुकीचा आहे. जसं आपल्या इथं लग्नपत्रिके छापतात तर आमच्या इथं छापतात. आमच्या इथे श्रियाची कृपी करून आमचे चिरंजीव. चिरंजीव हा शब्द चुकीचा आहे. कारण मृत्यू लोकात राहणारा माणूस चिरंजीव व्हायलाच कसा. तो मरणारच आहे. मग असं छापा आमचे सुपुत्र जर बरं असेल तर. जरा खराब क्वालिटीचा असेल तर आमचे पुत्र. आणि पारत नालायक असेल तर आमची औलाद. ते छापेत नाही हे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं मुलं बिघडली. मुलं नाही बिघडली मला, संस्कार करणारी माणसं ढिली झाली. आणि म्हणून आज आपण वनश्री मोतीलाल पाटील यांच्या अभिष्टचिंतनाला देवाकडे 100 वर्ष त्यांचं सुद्धा आपल्याकडून हवं यासाठी प्रार्थना करण्यासाठी घेतलेला अभंग अभंगाला सुरुवात. देवाकडे मागायचं नाही भावनाचा सरकार असं काही काय करू देवा. दरिद्री पुरीच्या लगीन जुळण, जावई मिळण, भाकर गिळण, भात काही ते इतके हलकटे देवालाच काम सांगत आहे. काय करू देवा. 5 वर्ष लग्नाला झाले. देव म्हणजे भूतान हर का ना. तुला बायको मेळ द्यायची. समजत आहे काही. मग पाटलांच्या अभिष्टचिंतनाला आता इंद्रिकेचं कीर्तन ठेवले म्हणजे त्यांना 100वा सुद्धा आपल्याकडून होणार अभंगाला सुरुवात. आवाज पटकन पटकन नाही हे ठरवले आमचा प्रॉब्लेम आहे. हे मोठ बॉक्स ठरव ना मोठ. तिकडे एखाद्या बॉक्स होती वायर नाही गेली असणार. मशनरी उशीर असणार. त्याला दिवस समजलं जाणार. हे बॉक्स द्या ना फिरून पटकन 1 मिनिटात. बाकीचे एवढे नका उठू. फिरवते तिकडे.
पटकन फिरव, त्या बाजूचा फिरवा, या बाजूचा नाही, आला आवाज विडाल विडाल थोडं माग तुम्ही माग म्हणजे कुठं नेता का आपल्याला. तुम्हाला मी अभंगत केले पाटील साहेबांच्या अभिष्टचिंतनाला संकल्प करायचा, त्याच्या अगोदर देवाकडून त्यांच्याकडे मागायचं, त्यांच्या अख्ख्या कुळाला उदंडा इशारा होते. तुला मला देवाकडे मागा, हे देवा तुझा विसरण व्हावा. नामदेव रे मागा हो माझी या सकळा हरीच्या दासा. एकनाथ महाराज मागा हो भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. आणि आजच्या कीर्तनाला पाटील साहेबांच्या अभिष्टचिंतनाला त्यांचा शंभर सुद्धा आपले मन व्हावा. सटी प्रार्थना का व्हायचं त्याचं उत्तर ऐका. सगळं मिळेल, बट नॉइनी पार्ट ऑफ द मॅन बॉडी इन द मार्केट ऑफ दिवाय. जगाच्या बाजारात सगळं मिळेल, पैसा कोणी कमी, पैसा लक्ष्मी सध्या मूर्खांच्या घरी मुक्काम आहे. त्यांच्यातच पैसा आहे. जे सज्जन विचारा त्याला वळायला भेटी नाही असं जेव्हा लक्ष्मी सुद्धा अशीच आहे मला. आता दोन तीन मुद्दे महत्वाचे अभिष्ट चिंतनाला प्रार्थना करण्यासाठी मागायचं का, कारण सगळं मिळेल हे मिळणार नाही. ऐका नीट आता, आयुष्यातल्या चार गोष्टी पुन्हा मिळणार नाही. एक, आयुष्यातला वाया गेलेलं क्षण मिळणार नाही. दोन, शरीराचे इंद्रिय मिळणार नाहीत. तीन, दूध पाजणारी आई मिळणार नाही. आणि चार, ईश्वरासारखा बाप मिळणार. बाकी सगळं मिळेल. महिला मंडळ माझं एक वाक्य ऐकायचं आहे पाटील साहेबांच्या ज्ञान ज्ञानोबा. एकच वाक्य सांगतो, ज्ञानाशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही. प्रश्न संपला. पुन्हा डोकं लावायचं नाही. मी दुःखी का? ज्ञानच नाही. काय नाही सांगतात, माझं नशीब वाईट का? नशीब बरोबर आहे, तू नीट राहा. पेपर इतिहासाचा कापून नेलं भूगोलाचं आणि खिडकीतून आलं भूमितीचं, आपला बाप तरी पास होईल का ना? सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघला, इथं 90% बोबलं ठेवलं. ते तुझी 42 अगरबत्ती कुठं राहायचं? 45% मार्क पडले त्याला सायन्सला ऍडमिशन घ्यायला. बी ए ला जा, आर्टला जा, नोकरी तर लागणार नाही, गणपती बुडवायला काम येशील. तू काय करणार आहे? मी चुटपुरचा काळ वाईट आहे. दोन गोष्टी या जगात 5 वर्षानं मिळणार नाहीत, माती आणि मुलगी. माती आणि मुलगी, मुलगी आणि माती मिळणार नाही. जमीन ही गोष्ट पाहायला मिळणार नाही आणि मुलगी हा विषय नाही. ज्यांचे लग्न राहिले ते जवळजवळ राहिले जातात. त्यांच्यावर भयानक संकट येणार, भयानक. ते फक्त असेच गणपती बुडवायला शांताबाई जमाने मारा. 35-35 चे नवर देत आपल्याला. 35-15 राहिले मारायला. जोडीदारांचे ऑपरेशन झाले अगदी तसाच राहिला. 42 पुरी पाहिले का पर्यंत नाही पसंत केल्या. मी त्याला एक माझ्यासारखा भेटला, म्हणला मिळेल ती करून टाक. त्यानं पुरगी पसंत केली पण त्या पूर्वीच्या आईनं नवर देव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं बायकोच्या काटपट्टी जे राहिले ते हे आतापर्यंत जे कीर्तनात माझ्या शब्दात एकच शब्द त्याला ठेवायचा, ज्ञान सुख, ज्ञान सुख, ज्ञान सुख, सुख ज्ञान, ज्ञान सुख, सुख ज्ञान. बस पुन्हा डोकं लावायचं. ज्ञान आलं की सुख येतं, सुख येतच. तसं तसं परत 3 वाक्य ऐका. संस्कृती टिकली की संतती चांगली होते. निर्वाक्य ऐका. संस्कृती टिकली की संतती चांगली होते आणि संतती चांगली झाली की संपत्ती आपोआप येते. आणायची काय गरज? काय गरज? मुलाबाळ चांगली निघली का पैसा आपोआप येतो. ज्याचा मुलगा निर्व्यसनी आहे त्याच्या मुलाकडे पैसा द्यायलाच राहणारच ना. संस्कृती टिकली की संतती चांगली होते आणि संतती चांगली झाली की संपत्ती भरमसाठ येते. ती आणावी लागत नाही. एक वाक्य सांगतो, जगास बसलेली माणसं मला उत्तर द्या पटकन, सोनं चांगलं का वाईट?
सुख सुख तुम्हाला भरम आहे सोनं माहित चुकीच आहे. सोनं चांगलंच आहे, फक्त नीतीच्या डबीत ठेवा, धर्माचा कुरूप लावा. सोनं चांगलंच आहे, सोनं माहित आहे, हे तुम्हाला सांगितलं तुम्ही. जर परत म्हटले सोनं माहित आहे, आपण सोनेरी देशातली माणसं आहे, आपला देशच सोनेरी होता. मला देश आता लुटला एवढ्यात, मला सोनेरीच होता. आता हल्ला चाटो देश सोनेरी होता. वा आपला देश किती सोनं होतं माहिती का आपल्याकडे, किती सोनं होतं माहिती का, मंदिरे सोन्याची होती. मंदिरामधला घंटा आहे ना घंटा, त्यातला जो दोलक आहे दोलक, तो जर वाजवायचा ठरला तर इकडून 12 हत्ती आणि इकडून 12 हत्ती लागत होते, तेव्हा दोलक वाजत होता. इतकं सोनं होतं, किती सोनं होतं ते असते. ते आपलं प्रेम नाही ना, आपल्या प्रेमाने सगळ्या लाच सोडली. कुणावर होईल कधी प्रेम, एकदम शिमडी पुरगी, शिमडी प्युअर दरिद्री पुरगी, इतकी नेकडं तिच्या नाखुनी, तरी पोरग तिला काय म्हणतो माहिती का, कभी कभी सुटलं नाही. अरे प्रेम करत